अकोला 24 न्यूज, एक कदम भ्रष्टाचार के खिलाफ। नमस्कार, मी अजित कुमार, जिल्हाधिकारी अकोला। मागील काही वेळापासून समाज माध्यम तसेच प्रसार माध्यमांमध्ये एक व्हिडिओ सर्क्युलेट होत असून यामध्ये अकोला जिल्ह्यातील 30 अकोला पश्चिम या मतदारसंघांतर्गत आज ज्या पोलिंग पार्टीज मतदान केंद्रांवरती रवाना झालेल्या आहेत, त्या मतदान केंद्रावरती रवाना होणाऱ्या पोलिंग पार्टीच्या EVMची वाहतूक ही एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून, ज्याचा नंबर प्लेट देखील नाही, अशा प्रकारची बातमी सर्क्युलेट होत आहे। परंतु ही बातमी कोणत्याही वस्तुस्थितीला धरून नसून यात नमूद बाबी ह्या चुकीच्या असून, सदरील वाहन हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक आयोगाच्या निवडणुकीप्रती कामासाठी नियुक्त केलेल्या वाहन पुरवठादार यांचेकडून पुरवलेले वाहन असून, या वाहनाचा नंबर महाराष्ट्र 30BL9602 असा असून, हे वाहन श्री शशिकांत बाळकृष्ण गायकवाड यांच्या नावाने नोंद असून, या वाहनावरती त्यावेळेला श्री संकेत गायकवाड हे वाहनचालक काम करत होते। सदरील वाहनातून ज्या EVM आणि पोलिंग पार्टीची वाहतूक झालेली आहे, या पोलिंग पार्टीज मतदान केंद्र क्रमांक 114 व 115, ज्याचं नाव आहे डॉक्टर इकबाल उर्दू प्राइमरी मिडल स्कूल भीमनगर अकोला, येथे या मतदान केंद्रांवरती या पोलिंग पार्टीज पोहोचलेल्या असून अधिकृत वाहनातूनच या EVMची वाहतूक करण्यात आलेली आहे। तसेच सदरील वाहनाच्या मागील बाजूची नंबर प्लेट ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेनंतर डबल टेप निघाल्यामुळे ही नंबर प्लेट पडलेने वेळेअभावी मागील बाजूस तशीच ठेवण्यात आली होती। परंतु आपण जर या व्हिडिओमध्ये योग्य प्रकारे बघितलं तर पुढील बाजूस या वाहनाची नंबर प्लेट अतिशय सुस्पष्ट दिसते। तसेच या वाहनाच्या काचेवरती देखील ऑन इलेक्शन ड्युटी असा देखील बोर्ड लावलेला असून, हे वाहन अधिकृतरित्या भारत निवडणूक आयोगाच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधिकृत केलेले वाहन आहे। त्यामुळे कोणत्याही अनधिकृत वाहनातून EVMची वाहतूक झालेली नाही किंवा कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही। प्रशासन निष्पक्ष तसेच पारदर्शकपणे निवडणुका घेण्यासाठी आणि संपूर्ण बाबी ह्या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसारच करण्यासाठी कटिबद्ध असून, तशाच प्रकारची कारवाई अकोला जिल्ह्यात होत आहे। धन्यवाद।